धनुज आर्ट अँड फूडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी छोले मसाला ही रेसिपी करणार आहोत. इथं मी छोले किंवा काबुली चणे रात्रभर भिजत ठेवले होते, ते आता व्यवस्थित भिजलेले आहेत. आपण हे वाफवून घेऊयात. ते कुकरमध्ये घालून त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि साधारणपणे 2 चिमूट इतका सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यामुळे हे मऊ शिजतात. आणि थोडंसं मीठ घालून आपण कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर फोडणीसाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल थोडंसं गरम झालं की यात 1 लहान चमचा जिरं घालूयात. जिरं चांगलं फुललं की आपण ह्याच्यात हिंग घालायचं आहे. तेल जर जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता. आता हा 1 मोठा कांदा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आपण ही पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता कांदा भाजला की आपण ह्याच्यात 1 उभी चिरलेली मिरची आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट खूप बारीक केलेली नाही मी, हे थोडंसं क्रश करून घेतलं होतं. तर हे सुद्धा आपण कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊयात. आता आपल्याला ह्याच्यात टोमॅटोची प्युरी घालायची आहे. मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. यात थोडंसं मीठ घालूया म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल आणि आपली ग्रेव्ही लगेच तयार होईल. तर हे व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आता 5 ते 7 मिनिटातच आपला टोमॅटो मऊ शिजलेला आहे. आपण हे एकदम मिक्स करूयात आणि आता ह्याच्यात बाकीचे मसाले घालूयात. 1/4 चमचा हळद घातली आहे. 1 चमचा भरून धणेपूड घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट आणि हे 1/2 चमचा घरगुती काळं तिखट आहे म्हणजे कांदा लसूण मसाला. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता. आता हे मसाले आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता आपले छोले व्यवस्थित शिजलेले आहेत. मी 5 शिट्ट्या केल्या होत्या. हे छान मऊ झालेत आणि आपण ज्या पाण्यामध्ये हे वाफवलेत त्या पाण्यासहितच हे छोले आपण मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि एकदा मिक्स करायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यात गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे. आपल्याला भाजीसाठी जेवढं पाणी घालायचं आहे तेवढं एका भांड्यामध्ये घेऊन त्यात 1 चमचा चहा पावडर घालायची आणि ह्या पाण्याला आपण लालसर होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. ह्या चहा पावडरच्या पाण्याचा खूप मस्त रंग येतो आणि त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. त्यामुळं छोले मसाल्यासाठी किंवा चणे मसाल्यासाठी आपण आवर्जून चहा पावडरचं पाणी घालायचं आहे. बरेच जणं एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये चहा पावडर बांधून ती पोटली किंवा पुरचुंडी ग्रेव्हीमध्ये घालतात, त्यानेसुद्धा मस्त रंग येतो. पण हा आपला सोपा उपाय आहे. आता आपलं पाणी छान उकळेल आपण हे पाणी गाळून मसाल्यामध्ये घालायचंय. आता हे आपण थोडंसं ढवळून घेऊयात आणि आता आपल्याला ह्याच्यात छोले मसाला घालायचा आहे. छोले मसाल्यामध्ये अनारदाना असतो त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एक मस्त चटपटीत थोडीशी आंबटसर अशी चव येते. जर तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता आणि आंबट चवीसाठी थोडंसं आमचूर किंवा लिंबाचा रस घालू शकता. तर ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे मिक्स करूयात. तर बघा ग्रेव्हीला रंग खूप मस्त आलेला आहे आणि तेलाचा तवंगसुद्धा खूप छान आला आहे. आता आपली फक्त एक फायनल स्टेप ज्याशिवाय आपले छोले अपूर्ण आहेत, ते म्हणजे तडका. तडक्यासाठी मी इथं 1 मोठा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे. कारण छोले पचायला खूप जड असतात आणि त्यात आपण ते बऱ्यापैकी स्पायसी केलेत, त्यामुळे तुपाचा तडका घातला तर ते थोडेसे पचायलासुद्धा हलके होतील आणि त्याची टेस्टसुद्धा बॅलन्स होईल. तर तूप गरम झालं की मी ह्याच्यात थोडासा हिंग आणि आलं आणि मिरचीचे उभे काप घातलेले आहेत आणि ही चुरचुरीत फोडणी आपण ह्या छोलेमध्ये घालायची. आता आपले छोले तयार झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा करून बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.